नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की श्री दत्ताचे अवतारच आपले स्वामी समर्थ आहेत। भरपूर स्वामी केंद्रात, स्वामी मठात भरपूर प्रकारचे कार्यक्रम या दिवशी केले जातात। पारायण सुद्धा एका दिवसाचे लावले जाते, किंवा 3 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे पारायण दत्त जयंतीला किंवा दत्त जयंतीच्या येणाऱ्या 7 दिवसाआधी किंवा 7 दिवसानंतर हे पारायण केले जाते। भरपूर लोक दत्त जयंतीला पारायण समाप्तीसुद्धा करतात आणि भरपूर लोक केंद्रात येऊन किंवा घरीच दत्त जयंतीला सेवा करतात। या दिवशी जर तुम्ही छोटीही सेवा केली किंवा कोणतीही भक्ती केली तरी स्वामी समर्थ तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। ही दत्त जयंती आहे, घरात जर तुम्ही स्वामींसाठी हा नैवेद्य केला तर नक्कीच स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील, तुमच्यावर कृपा करतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील। तर तुम्हीही दत्त जयंतीच्या दिवशी हा नैवेद्य अवश्य करा। नैवेद्यामध्ये तुम्हाला काहीच वेगळं करण्याची गरज नाही आहे, फक्त 1-2 जे स्वामींचे आवडते पदार्थ आहे ते तुम्हाला करायचे आहेत। हे पदार्थ कोणते? तर मित्रांनो, स्वामींना पुरणपोळी आणि खीर अत्यंत आवडीची होते, त्यासोबत कांदा भजीसुद्धा स्वामींना खूप आवडायची। तर तुम्ही ह्या दिवशी पुरणपोळी, खीर, कांदा भजी आणि भात किंवा वरण किंवा रशी भात, आमटी भात तुम्ही या दिवशी करू शकतात। तर हा नैवेद्य स्वामींना खूप आवडायचा। स्वामी जेव्हा हयातीमध्ये होते तेव्हा कोणीही भक्त स्वामींना हा नैवेद्य आणायचे, हे जेवण आणायचे, तेव्हा स्वामी खूप आवडीने पुरणपोळी आणि खीर खात असे। तर स्वामींना जेव्हाही स्वामींचे खास दिवस येतात, स्वामी जयंती येते किंवा दत्त जयंती येते, तेव्हा तुम्ही स्वामींसाठी पुरणपोळी आणि खीरचा नैवेद्य अवश्य करत जा। तर एक दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही स्वामींसाठी पुरणपोळी, खीर आणि कांदा भजी आठवणीने अवश्य करा, स्वामी नक्की प्रसन्न होतील। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।